नमस्कार मी विशाल हेल्थ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आजचा दिवस आहे आरोग्यावरती बोलण्याचा आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी बोलण्याचा पण खास करून आज आपण बोलणार आहोत आपल्या घरातल्या म्हणजे ज्याला आपण होम मिनिस्टर देखील म्हणतो घरातल्या गृहिणीबद्दल आजचा आपला विषय आहे आरोग्य स्त्रियांचा आणि याविषयी मार्गदर्शन करण्याकरता आपल्याबरोबर आहेत ज्या नेहमीच वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपल्याशी संवाद साधत असतात त्या आहेत आधार आहारतज्ज्ञ डॉक्टर शीतल मामुणकर डॉक्टर आपला आय मी एन लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत एक वेगळा विषय आणि जिव्हाळ्याचा विषय ज्याविषयी बरेच प्रश्न येतील मला देखील सगळ्या स्त्रियांच्या वतीने हे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत बोलणार आहोत आपण पण त्यापूर्वी मला सगळ्या आपल्या दर्शकांना अपील करायचं आहे की या विषयाला घेऊन आपल्या मनातले काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता त्याकरता आमचा फोन नंबर आहे शून शून्य दोन सहा, सहा, आट, नू, नू, दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन आरोग्य स्त्रियांचं तसं पाहायला गेलं तर घरातली गृहिणी सतत एकतर घरच्या कामात व्यस्त असते नाही तर ती जर वर्किंग वुमन असेल तर ती काम तिचं ते काम सांभाळून घरचं काम सांभाळत असते बरोबर अशा याच्यात आपण आपलं आरोग्य जपत असतो ती आपली काळजी घेत असते पण तू कशी आहेस असं विचारायला बऱ्याच वेळेस घरातल्या करत्या पुरुषाला वेळ मिळत नाही पण आता तुम्ही रोज बऱ्याचशा स्त्रियांना वेगवेगळ्या विषयांना घेऊन भेटत असाल किंवा आपल्याकडे पेशंट्स येतात काय समस्या आपल्याला स्त्रियांच्या आरोग्याला घेऊन जाणवत आहेत आताच तू की पुरुषाला घरच्या व्यक्तीला किती स्त्री कशी आहे विचारता येत नाही तर हेल्थ इज वेल्थ वेल्थ मधला डब्ल्यू म्हणजे कोण तर वुमन आणि वुमन किंवा स्त्रीचं आरोग्य हे खूप महत्वाचं आहे कारण ती सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेत असते बरोबर आणि ती जर आजारी पडली तर सगळ्यांना माहिती आहे काय आपले हाल होतात ते म्हणजे दैनंदिन व्यवहार तर सगळे सुरळीत होतच नाहीत पण बाकीचेही प्रॉब्लेम्स होत जातात आणि ह्याच्यासाठी एक जागतिक महिला दिनानिमित्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये सात मार्चला एक सर्वेक्षण आलं होतं की आरोग्याच्या तपासणी स्त्रिया करतात का बरोबर तर त्याच्यावरनं धक्कादायक बातमी अशी आली की त्रेसष्ट टक्के स्त्रिया बापरे हां या आरोग्याची तपासणी आजारी पडेपर्यंत करत नाहीत फक्त छत्तीस टक्के स्त्रिया ह्या वर्षातून एकदाच त्यांच्या तपासणी आरोग्याची करतात आणि सोळा टक्के तर स्त्रिया कधीच करत नाहीत आणि तपासणी का करत नाहीत ह्याच्यावर जेव्हा विचारलं गेलं तेव्हा सगळ्यात सांगितलं तीस टक्के लोकांनी सांगितलं की त्या खर्चिक आणि अनावश्यक वाटतात एकतीस टक्के स्त्रिया म्हणतात की आम्हाला वेळ वेड़ नाही वेळ आम्ही वे, करू शकत नाही आणि चाळीस टक्के स्त्रिया सांगतात की आम्ही हेल्दी आहोत मग त्या हेल्दी आहेत तर मग एवढं प्रमाण का आहे प्रॉब्लेमच खरी गोष्ट आहे अगदी म्हणजे हे धक्कादायक आणि गंभीर आहे खरंच धक्कादायक रिसर्च आहे आपल्याकडे फोन यायला सुरुवात झाली आहे पहिला फोन आपल्याला नाशिक न आला रवींद्र कुडाळकर आपल्याबरोबर आहेत रवींद्रजी आपला प्रश्न विचार आपल्या दोघांनाही सहज नाही नमस्कार नमस्कार रवींद्र कुडाळकर बोलतोय नाशिकून शहरी भागातल्या नोकरी करणाऱ्या महिलांच्या बाबतीमध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जी धावती जीवनशैली असते त्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आहाराकडे दुर्लक्ष होतं आणि त्याच प्रकारे ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांचे लक्ष आपलं नवरा आपली मुलं आपल्या मुली यांचं आहार भोजन याकडे लक्ष असतात घ्यावी प्रश्न खूपच सुंदर विचारला त्यांनी कारण स्त्री घरी घर, जरी असली तरी स्त्रीला काम हे करावंच लागतं आणि वर्किंग वुमन आम्ही ज्याला म्हणतो किंवा काम शहरी भागाचे कामावर जाणाऱ्या स्त्रिया असतात त्यांना तर ड्युअल हे प्रेशर असतं घरचं काम प्लस नोकरीवरचा ताण बरोबर आणि ह्याच्यामुळे त्यांचं काय करतात त्या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देता देता आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत आणि तेव्हा मागच्या वर्षीच्या एक असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ह्या एका संस्थेने सर्वेक्षण केलं होतं आणि त्या सर्वेक्षणात धक्कादायक बातमी अशी आली की अठ्याहत्तर टक्के स्त्रियांना प्रॉब्लेम आढळले चार पैकी तीन स्त्रियांना काही ना काहीतरी आजार होते त्यातल्या बेचाळीस टक्के स्त्रियांना क्रॉनिक आजार होते आणि बावी चौदा टक्के त्याच्यातले त्याच्यातलेक्युट प्रॉब्लेम म्हणजे तातडीची त्यांना उपचार घेण्याची गरज होती ट्रीटमेंट घेण्याचं हे होतं आणि ह्याचं कारण काय तर जीवनशैलीच हे जे आहे तणावामुळे तर प्रॉब्लेम्स होतातच पण खाण्याच्या अयोग्य सवयी वेळी अवेळी खाणं झोप पुरेशी नसणं टेन्शन घेणं ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो आणि त्या परिणामामुळे शरीरात आतून सूज निर्माण होते ज्याला प्रो इन्फ्लमेटरी म्हणतो किंवा इन्फ्लमेशन किंवा सूज येते आणि त्या सूजेमुळे वेगवेगळे आकार होतात हे आजार होतात किंवा सांधेदुखी यासारखे रोग होऊ शकतात किंवा तुम्हाला ब्लड प्रेशर होऊ शकतं अच्छा म्हणजे अशा अशा सगळ्या समस्या बरोबर आणि ग्रामीण भागातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यास मुख्यतः काय करतात बरेचदा शेतावर काम करणारे असतात मग त्यांचं शेतावर काम करण्याची वेळ जी असते ती सकाळची असते मग त्या न्याहारी करून थकून येतात म्हणून जे काय असेल ते ह्याच्यातच करतात आणि मुख्य म्हणजे आहार हा संतुलित असावा तुम्ही कुठेही राहा ग्रामीण भागात राहा किंवा शहरी भागात राहा आहार संतुलित नसेल तर तुमचं डेफिशियन्सीज मुळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात न्यूट्रिएंट डेफिशियन्सी म्हणजे अन्न घटकाची हो जी आवश्यकता असते विविध अन्न घटक आपल्याला अन... अन्नातनं मिळत असतात बरोबर उदाहरणार्थ प्रोटीन्स किंवा कॅलरीज म्हणा किंवा जीवनसत्व खनिज आणि मुख्यत्वे जीवनसत्व आणि खनिजाची जर कमतरता तुमच्या ह्याच्यात जास्त आढळली तर तुम्हाला प्रॉब्लेम जास्त येतात वेगवेगळे आजार उद्भवतात या सगळ्या आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल आता विटॅमिन डी ची कमतरता किंवा बी ट्वेल्व ची कमतरता ही खूप कॉमन झाली आजकालच्या जीवनात हो कारण आपण शाळेतल्या धड्यांमध्ये देखील वाचलेले डी जीवनसत्व त्याचा काय त्या ठिकाणी सूर्यप्रकाशात ऍक्च्युअली आपल्याला भरपूर जीवनसत्व डी असतात दहा ते ते तीन आता रिसर्च असा दाखवतो की दहा ते तीन या वेळात तुम्ही दहा ते पंधरा मिनिटात सन एक्सपोजर घ्यावं अगदी तर तुमचं विटामिन डी सिंथेसिस पण आपण काय करतो जेव्हा चालतो तेव्हा सावलीत न चालतो त्याच्यामुळे फक्त सात टक्केच चाळीस टक्के ऑलरेडी नुकसान होऊन पुढला आपण फोन घेऊयात चव्हाण आपला प्रश्न विचारा हा माझं वय आहे ट्वेंटी थ्री इयर्स मला टेस्ट केल्यानंतर आता कळलं की मला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे माझं वजन वाढत आहे खूप आणि माझे केस पण खूप गळतात त्यासाठी हो 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 मग मी ट्रीटमेंट हो घेते होमिओपॅथीची तर त्याने काही फायदा होईल का होमिओपॅथिक म्हणजे काही बोलू शकत नाही कारण मी त्याचा अभ्यास केलेला नाहीये पण तुम्ही जे म्हटलात पीसीओ किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम ज्याच्यात तुमचं मेन्स्ट्रोल सायकल्स बिघडलेले असतात आणि त्याचं मुख्य कारण काय असतं तर तुमचं वजन वाढणं लठ्ठपणा स्थूलता हे एक कारण होतं नंतर तुमचं जी साठी जी हार्मोन्स म्हणजे अन्न घटक आवश्यक असतात त्याची कमतरता असते आणि त्याच्यामुळे तुमचं ओव्ह्युलेशन होत नाही ओव्ह्युलेशन झाल्यामुळे न झाल्यामुळे तुम्हाला पिरियड्स येत नाहीत आणि पिरियड्स न आल्यामुळे तुमचं वजन वाढतं आणि वजन वाढलं म्हणून तुमचे पिरियड्स येत नाहीत असं विशेष सायकल आहे मग ते कुठेतरी ब्रेक करायला लागतं मग अशा स्त्रियांना मी काय करते की आहारावर नियंत्रण कसं करायचं हे शिकवते कारण त्याचं कारण काय आहे ते शोधून काढल्याशिवाय आपल्याला पीसीओला ट्रीटमेंट देता येत नाही पण समतोल आहार हा कुठच्याही याच्यात तुम्हाला आवश्यक आहेच आणि अशा स्त्रियांनी कॅलरीजचं कमी केलं फॅटी फूड्स कमी केले फळं भाज्या ह्यांचं सेवन जास्त केलं तर ऑटोमॅटिकली प्रॉब्लेम थोडा कमी व्हायला मदत होते आपण पुढला फोन घेऊयात पुण्यावर स्नेहंका आपल्या बरोबर स्नेहं जी स्नेहंकाजी आपला प्रश्न विचारा हॅलो हा बोला हॅलो हा मला थायरॉइड आणि प्रोलेक्टनचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे माझे पिरियड पण इनरेग्युलर आहेत तर त्यासाठी मी काय करावं तुला थायरॉइड साठी आधी पहिलं म्हणजे थायरॉइड ची ट्रीटमेंट घ्यायला लागेल गोळी घ्यायला लागेल प्रोलॅक्टिन हे ओव्ह्यशनच्या ह्याच्यासाठीच असतं आणि त्याच्यामुळे तुला ती ऍक्च्युअली पूर्ण वर्कआउट करायला लागतं पीसीओ हो साठी आणि त्याच्या प्रमाण देतात तुम्हाला पीसीओ होऊ शकतो किंवा इन्सुलिन मुळेही तुम्हाला होऊ शकतो अगदी अगदी पुढला फोन आपल्याकडे आलेला आहे रजनी शिंदे आपल्याबरोबर बरोबर आहेत औरंगाबादवर रजनीजी आपला प्रश्न विचारा हॅलो हा बोला रजनीजी मी आधी मला जवळजवळ नऊ दहा वर्षापासून सांधी त्रास आहे बर हां हां आणि त्यानंतर मला कॅन्सर झाला ओके कॅन्सर झाल्यानंतर माझी तब्येत ऑपरेशन झाल्यानंतर ओहरीचा कॅन्सर निघाला जवळजवळ तीन चार किलोचा गोळा निघाला बरं आपला आपला प्रश्न सलग विचारा रजनीजी प्रश्न काय हो का हाँ 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 हा 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 साडेतीन चार किलोचा सा गोळा निघाल्यावर आता अडीच वर्ष झाले मी शिक्षिका आहे शाळेत जाते हा तर आता माझं जे सीए रिपोर्ट होता ना तो आधी ऑपरेशनच्या आधी दोनशे अडुसष्ट होत्या ओके आणि आता सात वर हो आलेला आहे कालच मी टेस्ट केली दूध हॉस्पिटलमध्ये बरं हां हा तर आता आहारातून किंवा अजून व्यायामातून काय काळजी घ्यायला याच्यातनं त्यांना काही फायदा होऊ शकतो आहार आणि व्यायाम आहार तर त्यांना करायलाच लागेल कारण बेसिकली कॅन्सरचं असं आहे की तुम्ही जर आहारात तुमच्या जास्त फॅट्सचं सेवन केलं बरोबर किंवा शुगरी फूड्स घेतलेत किंवा फायबरचं सेवन किंवा तंतुमय पदार्थांचं सेवन जर कमी केलं तर प्रॉब्लेम्स येऊ हो शकतात अगदी आणि ओव्हरियन कॅन्सर्स हा बेसिकली ओव्हिलेशन च्या रिलेटेड असतो म्हणजे हार्मोन रिलेटेड गोष्टी असतात आणि त्या हार्मोन्स तुम्हाला करेक्टिव्ह ठेवायचं असेल तर तुम्हाला आहारात बदल तर करायलाच पाहिजे त्याच्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे भाज्यांचं सा सेवन जास्त केलं तर त्यांना ऑटोमॅटिकली प्रॉब्लेम जास्त म्हणजे सोल्युशन होईल त्या प्रॉब्लेम्सवर आणि दुसरं म्हणजे बेसिकली ह्या लोकांना किमोथेरपी वगैरे असतं तर त्या ह्याच्यात सुद्धा त्यांनी वीट ग्रास ज्यूस किंवा गाजराचा काही पदार्थ करून घेतले व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, हे अँटी ऑक्सिडंट्स आम्ही जे म्हणतो ज्याच्यामुळे जे इन्फ्लमेशन असतं बॉडीमधलं ते कमी करायचं होतं की कॅन्सर ग्रोथ त्यांची मारली जाते आणि त्याच्यामुळे फायदा होऊ शकेल अगदी वेगवेगळे मुद्दे आपल्या बोलण्यात पुढे येत आहे आणखीन काही प्रश्नांवरती आपल्याला बोलायचं आहे इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त लोक आपण आज आरोग्य स्त्रियांचं या विषयाला घेऊन चर्चा करतोय स्वाती बारबटे आपल्या बरोबर स्वातीजी आपला प्रश्न विचारा मॅडम नमस्कार आहार स्वातीजी आपला आवाज आणि आपला प्रश्न आमच्यापर्यंत प्रॉपर पोचत नाही पुन्हा एकदा आपला प्रश्न सांगाल का त्यांचा आवाजच आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण आता आपण पहिल्या सेगमेंटमध्ये जेव्हा चर्चा करत होतो तर मला वजन वाढणं हा जो आजार आहे हा एक कॉमन आजार जाणवला सगळ्या प्रश्नांमध्ये आणि ॲनिमिया या दोन दोन मुद्द्यांबद्दल जर आपण बोलावं असं मला वाटतं पहिलं आपण करूया अनिमियाबद्दल चर्चा अनिमिया हा विविध कारणांनी होतो एक तर लोह या खनिजाचं सेवन कमी झाल्यामुळे होतं किंवा फोलिक ॲसिडची कमतरता असेल तर आणि बी ट्वेल आजकाल तुम्ही बघायला गेल तर पुष्कळचे तुमचे फिजिशियन्स किंवा हे काही टेस्ट तर विटॅमिन डी आणि बी ट्वेल करून घ्या सांगतात mm -hmm. आणि बऱ्याचशा लोकांमध्ये दे बी ट्वेल्व डेफिशियन्सी आढळते बरोबर mm -hmm. या सगळ्यांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे अनिमियाज होतात mm -hmm. आणि मग लोह हे खनिज जर आपल्याला हवं असेल mm -hmm. तर आपल्याला त्याच्याबरोबर तुम्ही वेजिटेरियन असाल तर त्याच्याबरोबर सी सीची आवश्यकता असते त्याच्यामुळे पोषण जास्त त्याचं शोषण जास्त चांगलं होतं पण काही लोकांना अशी सवय असते की जेवता जेवता चहा कॉफीचं सेवन करायचं ड्रिंक्स आणि त्या कॅफेनेटेड ड्रिंक्स मुळे लोह हे खनिज तुमच्या शरीरात ऍब्सॉर्ब होत नाही आणि त्याच्यामुळे तुमची कमतरता होते आणि कमतरता झाले की नॅचरली तुम्हाला येऊ म्हणजे म्हणजे असतं असे त्याला हे म्हणतो उदाहरणार्थ चहा कॉफी किंवा कोला ड्रिंक्स ओके ओके हो ते नॉर्मली हल्ली लोक जेवताना कोल्ड ड्रिंक्स घेतात पाण्याच्या ऐवजी कोल्ड्रिंक्स घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना खनिजाची लोह हे खनिज ऍब्सॉर्ब होत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येऊ शकतो दुसरं बी ट्वेल बी ट्वेल जे आहे ते बहुतांशी तुम्हाला हे प्राणीजन्य पदार्थातून मिळतं वनस्पतीजन्य पदार्थ म्हणजे फक्त दूध आणि दुधाचे पदार्थ आणि म्हणून कमीत कमी एक कप मोठा कप ज्याला दोनशे ते अडीचशे एम दूध हे रोजच्या रोज घेणं व्हेजिटेरियन लोकांनी गरजेचं आहे तरच तुमची बी ट्वेल्थ डेफिशियन्सी कमी होऊ शकेल नाहीतर तुम्हाला बी ट्वेल्व डेफिशियन्सी होणार आणि तुम्हाला त्याच्यासाठी इंजेक्शन घ्यायलाच लागणार आणि मग वजन वाढणं याबद्दल आपण वजन वाढणं तर पुष्कळ वेगवेगळी कारणं आहेत आहाराशी निगडीत तुम्ही जर बघायला गेलं तर आहार आणि व्यायाम या दोन महत्वाच्या गोष्टी वजनाशी रिलेटेड आहेत कितीही काही घेतलं तरी जितकं तुम्ही खातायत त्याचा तुम्ही व्यय केलात किंवा के खर्च केलात तरच तुमचं आहे तेवढंच वजन राहू शकेल त्याच्यामुळे तुम्ही कॅलरीजचं सेवन कमी करा आणि खर्च जास्त करा वजन कमी करायचं असेल आणि त्याच्या विरुद्ध वजन वाढवायचं असेल तर त्याच्या विरुद्ध करा आणि वजन वाढ वाड़ वाढण्याची कारण वेगवेगळे तुमची झोप अपुरी असेल तर किंवा तुम्ही स्ट्रेस असाल तर तुम्हाला कम्फर्ट फूड लागतात बेसिकली काही वेळेस तुम्ही बघा खूप टेन्शन वगैरे आलं तर आपण कधीतरी चिप्स खातो चॉकलेट्स खातो त्याला कम्फर्ट फूड म्हणतो आम्ही आमच्या भाषेत कम्फर्ट फूड म्हणतो की ते घेतल्यावर तुम्हाला रिलॅक्स वाटतं आणि त्या कॅलरीजचं अतिसेवन झाल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येतो आणि आत्ताची जी जीवनशैली आहे त्याच्यात तुमचं जर काम करणारी व्यक्ती जर बघितली तर कमीत कमी दहा तास तरी आठ ते दहा तास काम असतच असत त्या व्यक्तीला स्ट्रेस असतो आणि त्याच्यामुळे खाण्यापिण्याच्या सगळ्याच सवयी बदललेल्या आहेत त्याच्यामुळे हा परिणाम येतो आपण फोन घेऊयात ठाण्यावर लीनाजी आपला प्रश्न विचारा हा मॅडम नमस्कार नमस्कार मला विचारायचं होतं की चाळीशी नंतर कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायच्या असं म्हटलं जात स्त्रियांनी बरोबर तर ऍक्च्युली uh, म्हणजे uh, त्या गोळ्या कंटिन्यू घेतलं तरी पण खूप त्रास होतो का म्हणजे स्टोन वगैरे असं काही होत नाही नाही आता युरिन स्टोन जे आहेत कॅल्शियम ला तुम्हाला कॅल्शियम मेटाबोलिझम इम्पेअर्ड असतं त्याच्यामुळे कॅल्शियम सप्लिमेंट घेणं गरजेचंच असतं आणि माझ्या ह्याच्यात आहार तज्ञ असल्यामुळे मी काही ना काहीतरी कॉम्बिनेशन करत असते तर मी माझ्या ह्याच्यात एक कॅल्शियमच्या गोळ्या व्हर्सेस एक आम्ही कॉम्बिनेशन केलं होतं त्याच्यावर एक रिसर्च केला होता आणि त्या गोळ्या आणि तो हे कॉम्बिनेशन सगळ्यात वर्क झालं त्याच्यात आम्ही केलं होतं धना डाळ बडीशेप नंतर खसखस तीळ आणि ओवा हे सगळे कॅल्शियम रिच फूड्स आहेत आणि त्याचं तुम्ही मिश्रण योग्य प्रमाणात घेतलं आणि ते उन्हात ठेवलं तर खसखस वगैरे फॅट असल्यामुळे त्याच्यात व्हिटॅमिन डी थोडंसं ऍबसॉर्ब होतं आणि हे पाचक आहे त्याच्यामुळे तुम्हाला डायजेशनही सुधारतं मॅग्नेशियमही मिळतं प्लस कॅल्शियम पण मिळतं आणखीन काही मुद्द्यांवरती बोलणार आहोत इथे वेळ झाली का ब्रेकची एक ब्रेक घेऊयात पहा फक्त आय बी एल आज मध्ये आपण आरोग्य स्त्रियांचं या विषयाला घेऊन चर्चा करतोय काळजी या मुद्द्यावरती घेऊयात आपण बघितलं की काय आजार आहेत आणि कशामुळे ते होतात काय केलं पाहिजे पण आता पुन्हा एकदा मला असं वाटतं की जाता जाता सांगावं आपण अगदी ठासून सांगावं की नाही हे कराच म्हणून मुख्य महत्वाचं म्हणजे आता स्त्रियांनी पहिलं तपासणी योग्य वेळी करणं गरजेचं आहे कारण प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर रोग आहे तोपर्यंत तो नियंत्रणात ठेव येण्याआधीच नियंत्रणात ठेवलं तर जास्त आणि एक तृत्याऐंशी टक्के तुम्ही कॉस्ट कमी करता त्याच्यातली दुसरं महत्वाचं म्हणजे त्या स्त्रियांनी आहे तेवढं वजन मेंटेन तरी करावं कमी करता नाही आलं तर कारण वजन हे त्रेपन्न रोगांना नियंत्रण देतं बरोबर आणि त्याच्यासाठी रोजच्या रोज व्यायाम करणं गरजेचं आहे रिसर्च असा दाखवतो की तीस ते साठ मिनटं कमीत कमी करावा <laughs> वेळ नाही या सबबी खाली व्यायाम करता येत नसेल तर घरच्या घरी योगा करा मानसिक संतुलन आजकाल खूप स्ट्रेस्ड असतं त्याच्यामुळे त्याच्यासाठी मेडिटेशन्स करा आणि आहारावर नियंत्रण करताना शक्यतो तळकट पदार्थ गोड पदार्थ खारट पदार्थ हे खाऊ नका कारण त्याच्यामुळे इन्फ्लमेशन्स होतात आणि दुसरे रोग पण निर्माण होऊ शकतील अगदी बी हेल्दी फॉर युअर वेल्दी फॅमिली बरोबर असं मी परत एकदा ठासून सांगायचा प्रयत्न करते आणि दुसरं म्हणजे वर्किंग वुमन्स जे आहेत त्यांच्यासाठी एक टीप आहे की तुम्हाला कामाचा ताण तर ता तुम्हाला सहन करावाच लागतो कामं आजकाल सगळ्यांनाच करायला लागतात घरचीही कामं कुणाला सांगून उपयोग नसतो मग जर तुम्ही हेल्दी असाल तर तुम्ही सगळ्याच फ्रंट्सवर लढू शकता आणि म्हणून तर ना स्त्रीला अष्टभुजा म्हटलेलं आहे तेवढ्यासाठीच आहे की तिच्या सगळ्या बाजूनी सारासार विचार करून सगळ्या गोष्टी करू शकते अगदी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आज आपण मध्ये आरोग्य स्त्रियांचा या विषयाला घेऊन बोललो आता डॉक्टरांनी सूचना दिलेल्याच आहे सगळ्या स्त्रियांना पण जर या सूचनांचं पालन घरातली गृहिणी करत नसेल तर एक कर्ता पुरुष म्हणून तुम्ही त्यांना आग्रह करायचा या सगळ्या गोष्टीचा एवढं मी निश्चितपणे जाता जाता आपल्याला सगळ्यांना सांगेल त्यानंतर या टॉक्टर मध्ये इथेच थांबणार आहोत पहा फक्त आई